क्वेश्चन नंबर फर्स्ट इम्पॉर्टंट सांगितलं झालं क्वेश्चन नंबर सेकंड झालं आता आपल्याला डिस्कस करायचं आहे क्वेश्चन नंबर थ्री ज्याच्यामध्ये पोएट्री अँड ऑर ओव्हरऑल हा क्वेश्चन नंबर थ्री असतो तब्बल पंधरा मार्कासाठी आता दोन हजार बावीस साली जेव्हा एक्झाम झाली होती त्यावेळेस सॉंग ऑफ द ओपन रोड ही जी पोएट्री आहे तुमच्या पुस्तकातील ह्या पोएट्रीवर प्रश्न विचारण्यात आले होते राईट right? आणि सेम अशाच प्रकारचं एक स्टांझा तुम्हाला एक्झाम मध्ये आला होता जर तुम्हाला वापस प्रॅक्टिस करायचा असेल तर तुम्ही एक वेळेस प्रॅक्टिस करू शकता अ फुट अँड लाईट इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे अ फूट अँड लाइट हर्टेड इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे आणि इथं पर्यंत कविता व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आय विल फील देम इन रिटर्न इथंपर्यंत तुम्हाला व्यवस्थित कविता कव्हर करून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये मी सर्वच्या सर्व इम्पॉर्टंट कविता ज्याचे तुम्हाला यावर्षी कव्हर करायचे अभ्यास करत असताना ते सांगेन त्याचबरोबर प्रत्येक कवितेचे आन्सर्स कसे फाइंड आउट करायचे ह्या सुद्धा गोष्टीवर आपल्याला डिस्कशन करायचं आहे राईट पहिली कविता झाली त्याच्यानंतर सेकंड ॲप्रिसिएशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मनी या कवितेतून करू शकता इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे वेन आय हॅड मनीपासून आणि तुम्हाला एंड करायचं आहे माय फ्रेंड्स आर रिअल ट्रफ व्हेरी फ्यू राईट इथंपर्यंत तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे right? ऑल राईट जेवढेही स्टुडंट uh, हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी सजेस्ट करेन की माझ्या बॅक साइडला ॲट दिस मोमेंट तुम्ही एक सॉल्ट टेक्स्टबुक पाहतात सॉल्ट टेक्स्टबुक म्हणजे काय तुमची जे पूर्णच्या पूर्ण टेक्स्टबुक आहे ते आपल्याजवळ सॉल्ट फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे राईट right? आता तुम्ही इथं बघू शकता मनी नावाचा जो चॅप्टर आहे तर या सॉरी मनी नावाची जी कविता आहे कवितामध्ये बघा वेन आय हॅड मनी मनी आता इथं जर फिगर ऑफ स्पीच पाहायला गेलं तर रिपीटेशन आलेलं आहे वाय कारण एकच शब्द डबल डबल आलेला आहे फिगर ऑफ स्पीच तुम्हाला माहित आहे तर तुम्हाला अभ्यास करताना हे सर्व गोष्टी इझी जावं जस की इथं हायपरब्ली अलिट्रेशन अलिट्रेशन आलेलं आहे किंवा इथं सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे तुम्हाला अभ्यास करताना सर्व गोष्टी सोपं जावं म्हणून आपण हा पी डी एफ सुद्धा एक अवेलेबल करून दिलेला आहे सर्व तुमच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आर्ट आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी जे व्हिडिओ पाहत आहेत आता हाँ तुम्हाला पीडीएफ कुठं मिळेल हा व्हिडिओच्या शेवटी पूर्णच्या पूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगेन राईट नेक्स्ट जो जी कविता तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायची आहे इंडियन व्हिव्हर्स राईट ह्या कवितेमध्ये विवर्स वेईंग ऍट ब्रेक ऑफ द डे इथून तुम्हाला ह्या कवितेचा स्टांडा स्टार्ट करायचा आहे अभ्यास करायला आणि एंड करायचा आहे दिफ्रेंग दिफ्रेंग moment, तुम्हाला अ डेड मॅन्स फ्रिनरल श्रौड अ डेड मॅन्स फ्रिनरल श्रौड इथंपर्यंत तुम्हाला कव्हर करून घ्यायचं आहे प्रश्न जे आहेत ते डिफरंट डिफरंट असू शकतात ऍट दिस मोमेंट माझ्या बॅक साईडला जो तुम्ही पी डी एफ पाहत आहात हा पीडीएफ तुम्हाला एकवीस रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्समध्ये मिळेल ज्यांनी ज्यांनी एकवीस रुपयाचा कोर्स घेतलेला आहे त्यांना माहीत आहे की तिथं बोर्डाच्या नावाने एक फोल्डर आहे तिथं तुम्हाला तो पी डी एफ मिळेल तिथून तुम्ही कवर करू शकता बट त्या पीडीएफ मधला इच अँड एव्हरी पार्ट इम्पॉर्टंट असते का किंवा कोणत्या कोणत्या पार्टला तुम्हाला जास्त वेटेज द्यायचा आहे अपकमिंग व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे राईट त्याच्यानंतर नेक्स्ट जी कविता आहे ती आहे टू पॉईंट वन सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेतलं तुम्हाला ऍप्रिसिएशन अतिशय महत्वाची असतात काही काही कविता तुम्हाला वर कवितेवर क्वेश्चन्स येतात तर काय काय फक्त ॲप्रिसिएशन येतात काही काय पार्ट त्यातलं आता सॉंग ऑफ द ओपन रोड ही जी कविता आहे यातला अ फूट अँड लाईट हर्टेड इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे तर आय नो देईस फॉर दोज हु बिलॉंग टू दे पर्यंत तुम्हाला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे राईट त्याच्यानंतर द इन्सेप्ट रॉक या चॅप्टर मधून तुम्हाला मार्च दोन हजार तेवीस मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता कविता बोर्ड दोन हजार तेवीस मध्ये बट जो स्टांझा तुम्हाला विचारण्यात आला होता तो हा नव्हता जो इथे तुम्हाला दिसत आहे मे आता खूप सारे स्टुडंट बोर्ड कसं करते की मॅक्सिमम स्टुडंट असं विचार करतील की ही कविता ऑलरेडी मार्च दोन हजार तेवीस ला आलेली आहे यावर्षी करून का फायदा म्हणून स्टुडंट ह्याला इग्नोर करतील मग बोर्ड काय करते बरोबर ह्याच कवितेतलं अप्रिसिएशन तुम्हाला देऊन टाकते त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की या चॅप्टर ह्या कवितेचं या, या पोएट्रीचं व्यवस्थित हा पॅरेग्राफ हा जो स्टांजा आहे तो एक वेळेस सॉल्व करायचा आहे आता दुसरे तिसरे कोणतेही बिनकामाचे सॉल्व्ह केल्यापेक्षा जे मी टिकमार करून देत आहे त्याला प्रिफरन्स पहिले द्या हे जर सॉल्व्ह झाले असतील तर मग तुम्ही डायरेक्ट प्रश्नपत्रिका सॉल्व करा तिथे सुद्धा तुमची प्रॅक्टिस होऊन जाते नो स्टीर इन द पासून स्टार्ट करायचं आहे आणि अँड द ब्लेस्ड ऍट अबॉट ऑफ पर्यंत तुम्हाला कव्हर करून घ्यायचं आहे राईट नेक्स्ट right? त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली काही क्वेश्चन्स दिलेले असतील कम्प्लीट वेब गिव रिझन्स हे सुद्धा तुम्हाला एक वेळेस व्यवस्थित <coughs> कवर करून घ्यायचे नेक्स्ट असेल फादर रिटर्निंग होम जे की या वर्षीच गेस असेल किंवा सर्वात जास्त प्रिफरन्स तुम्हाला ह्याला जायचं आहे फादर रिटर्निंग होम ला इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे अप्रिसिएशन मध्ये माय फादर ट्रॅव्हल्स लेट इव्हनिंग ट्रेन इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे राईट आणि ही जी अप्रिसिएशन एंड होईल ते तुम्हाला कव्हर करायचं आहे ऑफ नोमॅन्स एंटरिंग अ सब कॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास इथं पर्यंत तुम्हाला व्यवस्थित ही जे पोएट्री आहे ते तुम्हाला कव्हर करून घ्यायचंय राईट त्याच्यानंतर दोन हजार मार्च दोन हजार बावीस मध्ये अप्रिसिएशन मध्ये विचारण्यात आलेली पोएट्री होती ते म्हणजे हॅव यू अर्न टुमोरो या मधून क्वेश्चन विचारण्यात आलं होतं आल राईट आता हॅव यू अर्न टुमोर मध्ये अप्रिसिएशन मध्ये आलं होतं राईट बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की दोन हजार चोवीस मध्ये जर विचारण्यात आलं तर मग तुम्हाला इज एनिबडी हॅपियर बिकॉज इथून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे आणि वेअर फेडिंग नाव विथ द करेज लुक इथंपर्यंत तुम्हाला कव्हर करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत आता ज्यांनी ज्यांनी कवितेचं भाषांतर मराठीमध्ये ज्यांना ज्यांना पाहिजे आता ज्यांनी अवेअर नाही आहेत तर तुमच्या पुस्तकातले जेवढेही पोएट्रीज आहेत जेवढेही पोएट्रीज तुमच्या बुकमध्ये आहेत त्या प्रत्येक पोएट्रीचं मराठीमधून जे भाषांतर आहे ते आपल्या जीएचयू अकॅडमीच्या एकवीस रुपयाच्या नोट्स एक्सपर्ट कोर्स मध्ये अवेलेबल केलेलं आहे तुम्हाला ऑलराईट सगळ्याच्या सगळ्या पोएट्रीचं मराठीतून भाषांतर प्लस ह्या सर्व पॅसेजेसचे आन्सर सुद्धा तिथे तुम्हाला सापडतील सो ते एक वेळेस व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्यायचे ते सर्व क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर पाहून घ्यायचे आहेत कशा पद्धतीचे आहेत आणि एक टार्गेट ठेवा ॲट डेली एक कवितेचा एक कवितेचा पॅसेज जो असेल तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे एक पोएट्रीशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला डेली बेसिसवर एक सॉल्व्ह करायचं आहे आणि एक ॲप्रिसिएशन एव्हरी अल्टरनेट डे एक ॲप्रिसिएशन सॉल्व्ह करायचं म्हणजे आज जर समजा पंधरा तारीख असेल तर पंधरा तारीखला एक सीन पॅसेज सॉल्व्ह करायचं सोळा तारखेला एक कवितेचं क्वेश्चन एक कवितेचं पॅसेज घ्यायचं ते सॉल्व करून टाकायचं सतरा तारखेला एक अप्रिसिएशन सॉल्व करत राहायचं एव्हरी सिंगल डे या दिवशी हे या दिवशी ते करत गेलं तर रेग्युलर तुम्हाला अभ्यासाची सवय लागते बघून लिहा काहीही करून लिहा पण डेली बेसिसवर एक सॉल्व करा जेणेकरून कुठं ना कुठं तुमचं कॉन्फिडन्स जे आहे ते नेक्स्ट लेवलला असेल ऑल राईट त्याच्यानंतर इंडियन uh, वर अप्रिसिएशन आलं होतं यावर्षी इंडियन व्हिवर्स याचे चान्सेस थोडस जास्त आहेत सो एक वेळेस व्यवस्थित त्याला फोकसमध्ये ठेवायचं आहे ओके uh, याच्यावर याच्या अगोदर एक मी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा सांगितलं होतं याच व्हिडिओमध्ये आता अप्रिसिएशन मध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकते व्हिवर्स वेविंग पासून uh, तुम्हाला वी वेव अ डेड मॅन फ्रुनोल श्राउड पर्यंत तुम्हाला अप्रिसिएशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे फादर रिटर्निंग होम आणि इंडियन व्हिवर्स हे दोन हॉटशॉट आहेत व्यवस्थित कव्हर करून घ्या त्यानंतर क्वेश्चन नंबर मध्ये टू पॉइंट फाईव्ह जे आहे तुमचं पुस्तकातलं युनिट फादर रिटर्निंग होम ह्याच्यामध्ये होम अगेन आय सी ड्रिंकिंग वीक टी पासून ऑफ नो मॅट्स एंटरिंग अ सब कॉन्टिनेंट थ्रू अ नॅरो पास इथं पर्यंत तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील आता जे कवितेचे स्टांजा देऊन त्याच्या खालचे जे क्वेश्चन्स येतात ते मे बी डेफर टू डेफर प्रत्येक वेळेस डिफरंट डिफरंट असतात राईट टाइम टू टाइम डिफरंट असतात बट मॅक्सिमम प्रिफरन्स तुम्ही ह्या पीडीएफ मध्ये परचेस केल्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला कळून जाईल की कोणत्या कोणत्या कशा कशा प्रकारचे क्वेश्चन्स आलेले आहेत आणखी एक वेळेस इफ इन केस तुमचं कॉन्फिडन्सची धज्जी उडालेली आहे नापास व्हायची भीती आहे किंवा या व्हिडिओमध्ये काय काय चालू आहे ते सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्याच्या बाहेर जात असतील इट मीन्स तुम्ही आतापर्यंत इंग्लिशला सिरियसली घेतलेला नाहीयेत इवन तुम्हाला इथून सुद्धा जास्त सिरियसली घ्यायचं नाही फक्त काहीही करून जुगाड सांगा आम्हाला पास व्हायचंय हा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे ट्वेल्थ इंग्लिश किंवा टू अकॅडमी इंग्लिश टाका तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मिळून जाईल आणि मग व्हिडिओ मिळाल्यानंतर तुम्ही हा व्यवस्थित व्हिडिओ हेडफोन लावून अर्धा ते एक तास व्यवस्थित बघा खूप सारे विद्यार्थी फक्त हा व्हिडिओ बघूनच दहा ते बारा मार्क्स स्कोअर केलेले आहेत राईट कॉलेजची वीस व्हिडिओचे दहा बारा बोर्डाचे चुकाचे एक दोन मार्क असतात पास होऊन जातात ओके राईट याचा अर्थ असा नाही की हे व्हिडिओ मधून सोडून टाकताल हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठं ना कुठं फायद्यामध्ये राहताल त्याच्यानंतर नेक्स्ट दोन हजार तेवीस मध्ये जो अप्रिसिएशन आला होता द इनकेप रॉक या चैप्टर मधून आला होता राईट आता द इनसेप रॉक या चैप्टर मधलं मार्च दोन हजार तेवीस मध्ये आला होता बट हा स्टांजा नव्हता राईट हा स्टांजा विचारण्यात आला नव्हता टू पॉइंट थ्री मधून तर वेगळा होता बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की मार्च दोन हजार तेवीस मध्ये हा स्टांजा ऍप्रिसिएशनला आला होता तर सर रेग्युलर क्वेश्चन टू मध्ये क्वेश्चन थ्रीमध्ये थ्री ए मध्ये हा येऊ शकते का चान्सेस कमी आहेत बट एक वेळेस ट्राय करून बघा ओके डन त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मनी मनी तुम्हाला इथं तुम्हाला ॲट दिस मोमेंट क्वेश्चन नंबर थ्री ए मधलं दिसत आहे राईट ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट करायचं आहे वी वेन आय हॅड मनी पासून ते माय फ्रेंड्स आर रिअल टफ व्हेरी फ्यू राईट right, इथंपर्यंत तुम्हाला कव्हर करायचे आहेत राईट त्याच्यानंतर नेक्स्ट हॅव यू अर्न युअर टुमारो नेक्स्ट जे अप्रिसिएशन आहे ते हॅव यू अर्न युअर टुमारो इथलं आता हॅव यू अर्न युअर टुमारो या चॅप्टर मधलं सॉरी या पोयट्रीमधलं जो अप्रिसिएशन आहे तो इथून तुम्हाला कव्हर करायला स्टार्ट करायचं आहे इज एनिबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट इज वे अँड देन तुम्हाला एंड करायचं आहे राईट right. ह्याच्या अगोदर सुद्धा हा सेम पॅसेज मी तुम्हाला क्वेश्चन नंबर थ्री ए साठी दिला होता आता थ्री बी साठी देत आहे व्यवस्थित फोकस करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन जे दोन हजार तेवीस मध्ये अप्रिसिएशन साठी आला होता मार्च दोन हजार तेवीस मध्ये अप्रिसिएशन साठी आला होता शी वॉक्स इन ब्युटी या पोयट्रीमधून ओके कुठून स्टार्ट झाला होता शी वॉक्स इन ब्युटी पासून स्टार्ट होता आणि एंड झाला होता अ हर्ट हु लव्ह हुज लव्ह इज इनोसंट पर्यंत ओके बट आता हा सेम पॅसेज तुम्हाला सॉरी हा सेम जो स्टांजा आहे आले हा जो सेम स्टांजा आहे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन थ्री ए मध्ये विचारण्यासाठी येऊ शकतो का पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत जर तुमचं ऑलरेडी सिलेबस झाला असेल तर ह्याच्याकडे लक्ष द्या येऊ सुद्धा शकते कारण बोर्डाचा भरोसा धरू शकत नाही त्यानंतर नेक्स्ट टू पॉईंट एट नावाचा जो युनिट आहे युनिट टू पॉईंट एट स्मॉल टाउन अँड रिव्हर्स तर तिथलं मी तुम्हाला एक अप्रिसिएशन सजेस्ट करेन जो की असेल द रिव्हर हॅज अ सौल वेंट सॉरी वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ गॉड्स इथंपर्यंत वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ गॉड्स इथंपर्यंत तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचं राईट लास्ट त्याच्या लास्ट एक दोन सजेस्ट करेन कारण uh, ह्याच्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक पोएट्री येते तुम्हाला जे की सॉल्व करायचे असते आणि ॲप्रिसिएशन असते तो प्रत्येक ह्याच्यात दोन दोन असतात तो आठ सेट जर तुम्हाला द्यायचा असेल कारण मी दिला आठ तुम्ही सॉल्व करता पाच लक्षात राहते तीन बरोबर समजते दोन तीन ओके त्यामुळे मला मॅक्सिमम द्यावं लागतात स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स राईट हा जो युनिट आहे याचा तुम्हाला स्टार्ट करायचा आहे स्मॉल टाउन ऑलवेज रिमाइंड मी ऑफ अ डेथ अँड देन एंड करायचं आहे सिकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स इथंपर्यंत ओके आता याच्यामध्ये ए वन ए टू कोणते कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात प्लस फिगर ऑफ स्पीच कसे कसे असू शकतात काय नाही ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण डिस्कस केलं राईट त्याच्यामध्ये जे सॉल्ड टेक्स्ट बुक आहे ते कशा पद्धतीचे असते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहे या सॉल्ट टेक्स्ट बुक मध्ये तुमच्या पुस्तकातील सर्वच क्वेश्चनचे आन्सर्स ऑलरेडी ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत राईट फिगर ऑफ स्पीच असू दे पोएट्रीच्या खालचे जे क्वेश्चन्स असू दे किंवा छोटे मोठे ऍक्टिव्हिटीज असू दे हे सर्व कम्प्लीट केलेलं आहे त्यामुळं घाबरायचं कारण नाही सरळ सरळ हे एकवीस रुपयाचा कोर्स घ्या इन ॲप मध्ये हे सगळं पीडीएफ डाउनलोड करा विदाउट इंटरनेट तुम्ही एन्जॉय व्हिडिओज वी, जे आहेत ते तुम्ही पाहू शकता किंवा पी डी एफ जे आहेत ते एक्सप्लोर करू शकता ऑल राईट त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहेत अप्रिसिएशन शी वॉक्स इन ब्युटी आता एखादी एक जर पोएम तुम्ही कव्हर करत असाल तर ते पोयम क्वेश्चन थ्री मध्ये पण कशा पद्धतीने येऊ शकते किंवा बी मध्ये पण कशा कशा पद्धतीने विचारला जाऊ शकते सरसगट पूर्ण कव्हर करून घ्यायचं ओके डन त्याच्यानंतर लास्ट जे होतं ते होतं शी वॉक्स इन ब्युटी एवढं जर व्हिडिओमध्ये जे जे मी सांगितलेले आहेत पब्लिक ते तेवढं सिस्टमॅटिक कव्हर करा मोर दॅन इनफ आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट सर्व रायटिंग जेवढेही पार्ट्स आहेत त्या प्रत्येक पार्ट इम्पॉर्टंट टॉपिक्सवर आपण डिस्कशन करूयात जेणेकरून जे पण तुमचे डाउट्स आहेत ते पूर्णच्या पूर्ण डाउट्स क्लिअर होतील ऑलराइट आतापर्यंत तीन व्हिडिओज झालेले आहेत क्वेश्चन फर्स्ट झालं ज्याच्यामध्ये सीन पॅसेज बद्दल डिस्कशन केलं क्वेश्चन सेकंड अनसीन पॅसेज कोणते कोणते असणार इम्पॉर्टंट त्याचबरोबर अं नॉन टेक्शुअल ग्रामर कोणतं कोणता असेल आणि मॅप्स इम्पॉर्टंट कोणते असतील ते झालेले आहेत आता ह्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये जेवढेही तुमच्या पुस्तकातले रायटिंग स्किलचे टॉपिक्स असतात राईट ईमेल रायटिंग असू दे स्टेटमेंट ऑफ पर्पज असू दे किंवा जेवढेही टॉपिक असू दे राईट त्या प्रत्येक अपील असू दे किंवा कंपेरिंग असू दे इंटरव्ह्यू क्वेश्चन असू दे तर प्रत्येक सेपरेट सेपरेट रायटिंग स्किलच्या प्रत्येक टॉपिक वर एक व्हिडिओ होईल ज्याच्यामध्ये कोणते कोणते महत्वाचे आहेत ते पूर्णच्या पूर्ण मी पूर्ण तुम्हाला सांगून टाकेन ऑलराईट डन right, आय होप तुम्ही हा व्हिडिओला लाईक कराल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। मी प्रत्येक इंग्लिशच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकवीस रुपयाचा कोर्स सजेस्ट करायला याचा अर्थ मला अंबानी व्हायचं नाहीये किंवा तुम्हाला विजय माल्या करायचं नाहीये कारण इंग्लिशसाठी लागणारा जो डाटा आहे तो सिस्टमॅटिकली तिथं व्यवस्थित ऍड केलेला आहे सर्व चॅप्टरचं भाषांतर मराठीमधून सर्व इथे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर सुद्धा जेणेकरून प्रॅक्टिस साठी तुम्हाला मदत होईल ऑलराईट डन right, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राह तुमचं आवडतं युट्यूब चॅनल डीएट यू अकॅडमी चढ बाय टेक केअर अँड स्टे कनेक्टेड भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये